हॅलो फ्रेंड्स, मी अशा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते धनवी स्टॉक मार्केट अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत मार्केटच्या न्यूज आणि सकाळी दिलेल्या लेवल्सच्या वर जे काही प्रॉफिट बुकिंग झाले त्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत. सो आज मार्केटमध्ये सेन्सेक्स हा 234 पॉईंट्सने राईज होताना दिसला आणि आज तो 39,131.04 क्लोज झालाय. तर निफ्टी फिफ्टीमध्ये सुद्धा आज जवळजवळ 72 पॉईंट्सची अपवर्ड मुवमेंट दिसून आली. सो आज 72 पॉईंट्सने निफ्टी फिफ्टी हा गेन होताना दिसला. तर 11,661 .05 तो क्लोज झालेला आहे. आज मार्केटमध्ये सगळ्याच इंडायसेस सेक्टरचे जे इंडायसेस होते त्याच्यामध्ये ग्रीन सिग्नल दिसला. फक्त आय टी सेक्टर जो आहे, आय टी सेक्टरचा इंडेक्स, सो त्या इंडेक्समध्ये 0.5% घसरण दिसून आली. आज बीएससी मार्केटमध्ये 1285 शेअर्स हे डिक्लाईनला होते तर 1149 शेअर्स हे ॲडव्हान्समध्ये होते. निफ्टीचा जो काही मिडकॅप इंडेक्स आहे तो सुद्धा आज 0.7% गेन होताना दिसला. तर निफ्टीचा स्मॉल कॅप इंडेक्स जो आहे तो आज फ्लॅटमध्ये क्लोज होताना दिसला. आज मार्केटमध्ये बँक निफ्टी, ऑटो, FMCG, मेटल इंडायसेस जे होते ते सुद्धा आज अपवर्ड डिरेक्शनने मूव्ह होताना दिसले. आणि फार्माचा जो काही इंडेक्स आहे तो सुद्धा 1.5% रॅली होताना त्याच्यामध्ये दिसून आली. सो आज मार्केटमध्ये जे काही टॉप गेनर्स होते त्याच्यामध्ये आहे एस बँक, टाटा मोटर्स, सन फार्मा, NTPC, पॉवर ग्रीड, टाटा स्टील, ॲक्सिस बँक, LT, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट, रिलायन्स, मारुती, बजाज फायनान्स, SBI बँक, ONGC, बजाज ऑटो, ICICI बँक, इन्फी, ITC, SDFC, इंडस्ट्रीज बँक हे होते आजच्या मार्केटमधले टॉप गेनर्स. तर वेदांता, हिरो मोटोको, SDFC बँक, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, कोटॅक बँक, HCL, महिंद्रा आणि TCS हे होते आजच्या मार्केटमधले टॉप लूजर्स. त्यानंतर सकाळी जे आपण लेवल्स प्रोव्हाइड केलं होतं त्यावरचं आपण प्रॉफिट बुकिंग बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले निफ्टी, आज निफ्टीची लेवल होती जर 11,608 वर तो सस्टेन झाला तर त्यात बाय पोझिशन घ्यायची होती. लॉंग पोझिशनमध्ये तुम्ही जसं बघू शकताय की इथून तुम्हाला प्रॉफिट बुकिंग दिसून आली. त्यानंतर आपण क्रूड ऑइलच्या लेवल्स दिल्या होत्या. सो क्रूड ऑइलमध्ये सुद्धा 4081 खाली सस्टेन झाला तर तुम्हाला शॉर्ट करायचा होता आणि 4091 वर तुम्हाला त्याला लॉंग पोझिशन घ्यायची होती. तर आज दोन्ही बाजूंना आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग दिसून आली आहे, खाली सुद्धा आणि बाय पोझिशनमध्ये सुद्धा. त्यानंतर आपण बँक निफ्टीच्या लेवल्स बघूयात. सो सकाळी आपण लेवल दिली होती की 30,572 वर जर बँक निफ्टी सस्टेन झाला तर त्याच्यामध्ये बाय पोझिशन घ्यायची आणि आज बँक निफ्टीमध्ये सुद्धा बाय पोझिशनमध्येच प्रॉफिट बुकिंग दिसून आलं. सो अशा नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आणि ज्यांना डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करायचे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा, तुमचे डिटेल्स फिलआउट करा, तुमचं डिमॅट अकाउंट हे ओपन करून दिलं जाईल. आणि अजून माहितीसाठी स्टॉक मार्केटच्या न्यूज अपडेट जाणून घेण्यासाठी, नवीन नवीन स्ट्रॅटेजी शिकण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू.